जाऊया एका महत्वाच्या बातमीकडे. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर वाहतुकीची कोंडी होतीये. अमृतांजन ब्रिजपासून पुण्याच्या मार्गावर वाहतुकीची ही कोंडी झाल्याचं कळत आहे. कोकणामध्ये जाणाऱ्या प्रवाशांची एक्सप्रेसवेवर सध्या मोठी गर्दी आहे आणि त्यामुळे वाहतुकीची कोंडी आहे. बोरघाटामध्ये 3 ते 4 किलोमीटरपर्यंतच्या रांगा लागलेल्या आहेत. अमृतांजन ब्रिजपासून पुण्याच्या मार्गावर वाहतुकीची ही कोंडी दिसून येते. वाहतूक अत्यंत संथगतीनं सुरू आहे. ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी दिसतीये. आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार सध्या आपल्या बरोबर आहेत. प्रफुल, यावर्षी कोकणाकडे जाणाऱ्या सगळ्यांनीच मुंबई पुणे एक्सप्रेसवेकडे जाण्याचा निर्णय घेतल्याचं दिसतंय आणि त्यामुळे वाहतुकीची कोंडी दिसून येते. काय नेमकं सध्याचं चित्र आहे? सध्या मुंबई पुणे एक्सप्रेस वे खालापूरचा जो टोल नाका आहे त्या टोल नाक्याच्या पुढे गेल्यानंतर बोरघाटामध्ये अमृतांजन पुलाजवळ अजूनही वाहतुकीची कोंडी आहे. त्या लोणावळा खंडाळाकडे जाणारा जो पुण्याकडे जाणारा मार्ग आहे त्या मार्गावर वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्यात. कारण या महामार्गावर एकतर वाहनांची संख्या वाढली गणेश भक्तांच्या, त्याचबरोबर अवजड वाहतूक मात्र या मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती सुरू आहे. त्यामुळे ही प्रचंड वाहतुकीची कोंडी झालेली. आज पहाटेच्या सुमारास जे गणेश भक्त कोकणात जाणारे आहेत ते या मार्गाचा अवलंब त्यांनी केलेला आहे. महत्वाचं म्हणजे मुंबई गोवा महामार्गाचा इतका धसका कोकणच्या चाकरमान्याने आणि प्रवाशांनी घेतला आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने जे चाकरमाने आहेत ते मुंबई पुणे एक्सप्रेस वेच्या मार्गाने कोल्हापूर मार्गे खाली सिंधुदुर्गात उतरत आहेत. आणि यामुळेच इकडे दुसरीकडे आपण मुंबई गोवा महामार्गावर बघतोय तर मुंबई गोवा महामार्गावर वाहतुकीची कोंडी होत नाही, मात्र मुंबई पुणे एक्सप्रेसवर आजही आत्ताही वाहतुकीची कोंडी झालेली पाहायला मिळते. अनुपमा, धन्यवाद प्रफुल्ल दिलेल्या माहितीबद्दल. अपडेट जाणून घेत राहू आपल्याकडून. प्रफुल्ल पवार आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते. तर बोरघाटात सध्या 3 ते 4 किलोमीटरच्या अशा प्रकारे रांगा लागलेल्या आहेत. वाहतुकीची कोंडी ठिकठिकाणी दिसून येते.